सूर्य आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर आहे तरीही आपल्याला सूर्यापासून उष्णता मिळते सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कित्येक भागात वातावरण नाही याला निर्वात पोकळी असं म्हणतात उष्णता आपल्याकडे पोहोचण्यापूर्वी या निर्वात पोकळीतून प्रवास करते उष्णतेच्या या संक्रमणाला उष्णतेचे प्रारण असे म्हणतात प्रारण ही उष्णता बाहेर टाकण्याची एक प्रक्रिया आहे उष्णतेचे प्रारण हे विद्युत चुंबकीय लाटांच्या स्वरूपात होते दिसणारा प्रकाश हाही देखील एक प्रकारची विद्युत चुंबकीय लाटच आहे उष्णतेच्या प्रारणाला औष्णिक उत्सर्जन असं म्हणतात प्रारणात उष्णतेच्या संक्रमणासाठी कोणतेही माध्यम लागत नाही प्रकाश ऊर्जा सुद्धा निर्वात पोकळीतून प्रवास करते याचाच अर्थ विद्युत चुंबकीय लाटांच्या स्वरूपात संक्रमण करते शेकोटीच्या बाबतीत काय घडते शेकोटीपासून कितीही दूर उभे राहिले तरी शेकोटीची उब आपल्याला लागते उष्णता ऊर्जा ही प्रारणाद्वारे स्थानांतरित होते अवरक्त प्रारणाला काही वेळा अवरक्त प्रकाश असंही म्हणतात म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारण हा दृश्य प्रकाशापेक्षा जास्त लांब तरंग लांबीचा असतो ते मानवी डोळ्यांनी दिसू शकत नाही अवरक्त किरण खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेचं वहन करतात अवरक्त तापलेखन औष्णिक छायाचित्रणात आणि औष्णिक व्हिडिओ ही औष्णिक छायाचित्रणाची काही उदाहरण आहेत औष्णिक छायाचित्रण कॅमेरा नेहमी उष्ण वस्तू आणि उष्णतेचे प्रारण शोधून करतो आणि त्याची छायाचित्रे काढून घेतो यालाच तापलेखन असं म्हणतात अवरक्त प्रारण सर्व वस्तूंमधून बाहेर पडत असल्याने ज्या वस्तूंचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असले तरी त्या वस्तूचे छायाचित्र घेतो कारण तापलेखक हे अतिशय सहजपणे साध्य करतो याचाच अर्थ तापलेखक अंधारातही एखाद्या वस्तूचे छायाचित्रण घेऊ शकतो रॅटल स्नेक नावाचा एक साप आहे ज्याचं तोंड औष्णिक प्रारण शोषून घेणार आहे त्यामुळे तो अगदी दाट अंधारातही एखाद्या प्राण्याची शिकार करू शकतो आता आपण या दोन भांड्यांमध्ये पाणी भरूया त्यातील एकाला काळ्या आणि एकाला पांढऱ्या रंगाने रंगवलंय त्याचे सुरुवातीचे तापमान सत्तावीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस आहे आपण ही दोन्ही भांडी सारख्याच वेळासाठी उन्हात ठेवू या दोनही भांड्यातील पाण्याचे तापमान सारखेच असेल का पाहूया असं दिसत की काळ्या भांड्यातील पाणी पांढऱ्या भांड्यातील पाण्याच्या मानानं अधिक तापलंय तर काळ्या पात्रामध्ये असलेल्या पाण्याचे सदतीस पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस आहे आणि पांढऱ्या पात्रामध्ये असलेल्या पाण्याचे तेहतीस पूर्णांक एक डिग्री सेल्सिअस आहे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की एखाद्या वस्तूची उष्णता शोषून घेण्याची क्षमता ही त्या वस्तूच्या रंगावरही अवलंबून असते काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो उष्णता गमावण्याविषयी काय करावे लागते आपण दोन भांड्यामध्ये गरम पाणी भरू आणि ते थंड होण्यासाठी ठेवू एका तासानंतर त्या भांड्यातील पाण्याचे तापमान मोजले आता दोन्ही भांड्यातील तापमान सारखेच होते का नाही थोडक्यात काळा रंग उष्णतेचे लवकर शोषण करतो तसेच अभिसरणही करतो या थर्मासमध्ये गरम पाणी घाला त्याचे सुरुवातीचे तापमान एकोणनव्वद पूर्णांक एक डिग्री सेल्सिअस आहे एका तासानंतर पाण्याचे तापमान त्र्याऐंशी पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस आहे पाण्याचे सुरुवातीचे तापमान शहाऐंशी पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस आहे एका तासानंतर त्याचे तापमान एकसष्ट पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस आहे स्टीलच्या तुलनेत थर्मासमध्ये ते जास्त गरम का राहिले याचे उत्तर थर्मास बनवण्याच्या पद्धतीमध्ये थर्मास हे एक उत्तम उष्णता रोधक भांडे थर्मासमध्ये आतील दालन काचेचे आणि बाहेरील दालन प्लॅस्टिकचे असते बाह्य बाजू देखील अधिक टिकाऊपणासाठी स्टेनलेस स्टील सारख्या धातूपासून बनवली जाऊ शकते आतील आणि बाहेरील थरांच्या दरम्यान एक निर्वात पोकळी असते आतील काचेच्या भागाला फ्लास्कला सामान्यत धातूचा मुलामा देऊन चकचकीत परावर्तक केलेले असते स्क्रू सारख्या स्टॉपरने फ्लास्कचा वरचा भाग बंद केला जाऊ शकतो ही व्यवस्था त्यातील बाह्य वातावरणातून उष्णतेचे संक्रमण पूर्णत ताह थांबवते एकतर वहन अभिसरण आणि प्रारणाद्वारे थर्मास थंड गोष्टी ठेवू शकते स्वतः करून पहा सारांश प्रारण ही उष्णता संक्रमणाची अशी पद्धत आहे ज्याला माध्यमाची आवश्यकता नसते औष्णिक प्रारण हे द्रव्यांमधील कणांच्या औष्णिक गतीमुळे निर्माण होणारे विद्युत चुंबकीय प्रारण आहे सूर्याकडून हे जे विद्युत चुंबकीय आदान प्रदान होते जी पृथ्वीला तापवते थर्मास फ्लास्क कसे कार्य करते यावर आपण चर्चा केली त्याची संरचना वहन अभिसरण किंवा प्रारणाद्वारे जी उष्णतेची हानी होते त्यास प्रतिबंधित करते